समूचे विश्व को मानवता का संदेश देने वाले राष्ट्रसंत श्री तुकड़ोजी महाराज, इनकी 53वीं पुण्यतिथि महोत्सव के उपलक्ष्य में कार्यक्रम का आयोजन किया गया। इस दौरान उनके हजारों अनुयायियों ने उन्हें मौन होकर श्रद्धांजलि दी। ज्ञात हो कि 11 अक्टूबर 1968 को राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज का महानिर्वाण हुआ था, जहां इस वर्ष 19 अक्टूबर से अमरावती के गुरुकुंज मोजरी में पुण्यतिथि महोत्सव की शुरुआत की गई, जबकि सोमवार को पुण्यतिथि महोत्सव का समापन किया गया। इस समय तुकड़ोजी महाराज को मौन धारण कर श्रद्धांजलि दी गई। अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या मार्फत महाराजांची मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील झाला। खरं मागच्या 2 वर्षांमध्ये अजिबातच आम्ही काही करू नाही शकलो, पण आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, सोशल डिस्टन्सिंग असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असो, सॅनिटायझेशन असो, या सगळ्या गोष्टींचं पालन केलं आणि मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम, आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढे मंडळी येतील, पण भरपूर सारे भाविक या ठिकाणी आले आणि शांततेत महाराजांच्या ह्या मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम अतिशय शांतपणे पार पडला। महाराजांनी सर्वधर्म संभाव या ठिकाणी जो शिकवलेला आहे, बंधुभाव जो शिकवलेला आहे, त्याचा प्रचार प्रसार या ठिकाणी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या मार्फत सातत्याने होतो आणि मौन श्रद्धांजली हे एक भेटायचं किंवा कृतज्ञता व्यक्त करायचं हे एक स्थान असतं, तो एक वेळ असतो आणि त्या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी इथे शांतीपूर्ण झाल्या। लोकांच्या श्रद्धेला रिवार नाही अशी परिस्थिती आहे। आजही आम्ही वेळोवेळी त्यांना भक्तमंडळींना सूचना केल्या आहेत की आपण गुरुकुंजामध्ये न येता आपापल्या गावीच आपली पुण्यतिथी साजरी करा आणि 53व्या पुण्यतिथीनिमित्ताने आपल्या गावातून किंवा आपल्या परिसरातून 53 बॉटल रक्त आपल्या परिसरातून किंवा आपल्या गावातून आपण संचय करा त्याचा, अशी सूचनासुद्धा करूनही मंडळी यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात आली। ह्या सूचनेला पालन केलं मागच्या वर्षीला, त्या मानानं कोरोनाचं पालन शासकीय नियमानुसार आम्ही संस्थेने केलेलं होतं। यावर्षीला पण ते अजूनही आम्हाला यश त्यामध्ये फार आलं, तर फार मंडळी आली। जसं दरवर्षीला जवळपास 5 ते 6 लाख लोक मंडळी या ठिकाणी येतात। लोकांनी त्याचाही विचार केला की कोरोनामुळे आपण जाणं बरं नाही, आप गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी पुष्कळ थांबल्या गेली आणि गावोगावी त्यांना प्रतिसाद आम्हाला पत्र आली किंवा फोन आले किंवा मेसेज आले की आमच्या गावाला आम्ही पुण्यतिथी साजरी करतो, आम्ही गुरुकुंजामध्ये आज यावर्षी वेळेलाही न येता इतर वेळेला वेळोवेळी आमच्या सोयीनेप्रमाणे आपण येऊ। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार प्रसार व्हावा हाच श्रद्धांजलीचा एकमेव हेतू आहे। त्याचं कारण असं आहे की त्यांनी वर्ग 2 शिकले असतानाही जवळपास 78 प्रकारची पुस्तकं लिहिली, एक चमत्कारित महात्मा, एक परिवर्तनवादी महात्मा, आणि अशा पद्धतीचं त्यांनी पुण्यतिथी साजरी करण्याच्या दृष्टीनं कुठेही सूचना केल्या नव्हत्या, पण त्यांच्या साहित्याचा आणि देशामध्ये राष्ट्रामध्ये त्यांच्या विचाराचा प्रचार व्हावा, राष्ट्रीय नवनिर्मितीसाठी आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी आपलं साहित्य संपन्न लिहिलं आणि ते साहित्य त्यांचा प्रसार व्हावा आणि लोकांमध्ये त्याची जागृती व्हावी ही कल्पना त्यांची पुण्यतिथीची होती।